काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर चांगलीच आगपाखड केली आहे. सोलापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला देण्याची मागणी रोहित पवारांनी केल्यानंतर सोलापूरमध्ये एकच खळबळ उडाली. रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मागणीमुळे काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे संतप्त झाल्यात. रोहित पवारांवर आगपाखड करत त्यांनी थेट कोण रोहित पवार असा सवाल विचारलाय. रोहित पवार अजून मॅच्युअर नाहीत, पहिली टर्म असल्यानं पोरकटपणा असल्याचं शिंदे म्हणाल्या. कोण रोहित पवार? ते आता मला माहीत नाही, पण हा त्यांचा पहिला टर्म आहे. पोरकटपणा असतोच काही जणांमध्ये, थोडा दिवस द्या त्यांना, ते मॅच्युरिटी येईल त्यांच्यामध्ये. मवियातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये आतापासूनच 2024 जागा वाटपावरून तूतुमैमे सुरू झाल्यानं भविष्यात तीन पक्षांमध्ये जागा वाटप ही मविया नेत्यांसाठी तारेवरची कसरत ठरणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आता तिरंगी लढत होणार आहे. चिंचवडमध्ये मवियाची डोकेदुखी वाढलेली आहे आणि बंडखोरीमुळे मवियाला फटका सुद्धा बसण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण पिंपरी चिंचवडचे मवियाचे उमेदवार नाना काटे यांच्या विरोधात ठाकरेंच्या पक्षाचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. नाना काटेंच्या उमेदवारीमुळे कलाटे नाराज होते. त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न ठाकरेंच्या पक्षाकडून अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होते. सचिन अहिर यांनी उमेदवारांची माघारीसाठी शिष्टाई केली, मात्र त्यांची ही शिष्टाई निष्फळ ठरली. राहुल कलाटे आपल्या अपक्ष उमेदवारीवर ठाम राहिले. जनतेची लोकभावना, जनतेचा मला असणारा पाठिंबा, ह्या जीवावर मी या इलेक्शनला सामोरं जात आहे. राहुल कलाटे हे रिंगणात कायम असल्यानं पिंपरी चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार आहे. भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या मागे असलेली सहानुभूती आणि राहुल कलाटेंची बंडखोरी असं दुहेरी आव्हान मवियाच्या नाना काटेंपुढे आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे